गोव्यामधला राजकीय पेच प्रसंग संपला आहे. प्रमोद सावंत थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपाच्या दोन सहयोगी पक्षांचे नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर गोव्याचे उपमुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर काँग्रेसची सत्ता स्थापनेचा त्यांनी दावा केला होता. संध्याकाळी काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली होती. मात्र पर्रिकरांच्या अंत्यसंस्कारापूर्वी आणि नंतर भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये खलबतं सुरू होती आणि अखेर रात्री उशिरा सत्ता वाटपावर तोडगा निघाला. प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री असतील. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी पार पडेल. आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्यासोबत आहेत. प्रणव, सरदेसाई आणि ढवळीकर देखील उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि प्रमोद सावंत यांच्या नावावर भाजपातील पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं आहे. आणि आता शपथविधीबाबत सांगा, साहजिकच आहे हा शपथविधी अत्यंत साधेपणाने पार पडणार. गिरीश, हा शपथविधी होणार एवढं नक्की आहे. मात्र आता याच्यामध्ये एक ट्विस्ट असा निर्माण झालाय की गोवा फॉरवर्डचे जे सुदीन ढवळीकर आहेत ते शपथ घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ते नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न भाजपच्या श्रेष्ठींकडून किंवा ज्येष्ठ आमदारांकडून ज्येष्ठ प्रदेशाध्यक्षांकडनं करण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र विजय सरदेसाई आहेत ते शपथ उपमुख्यमंत्रीपदाची घेणार आहेत. मात्र सुदीन ढवळीकर हे उपमुख्यमंत्र्याची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे आता नेमकं काय चित्र होणार किंवा आता नेमकी काय परिस्थिती होणार हे देखील बघणं गरजेचं आहे. भाजपकडनं त्याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की त्यांचं मन वळवण्याचं. दुसरं, राजभवनात सुदीन ढवळीकर उपस्थित आहेत का आता, कारण आता थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. गिरीश, तेच सांगतोय की अद्यापही कोणी म्हणजे प्रमोद सावंत असतील, विजय सरदेसाई असतील किंवा सुदीन ढवळीकर असतील अजून कोणीही या ठिकाणी दाखल झालेले नाहीत. मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. आपण जर बघू शकतो तर हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर मीडियाचे सगळे प्रतिनिधी आलेले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. मात्र अजूनही जे शपथ घेणारे आहेत म्हणजे विजय सरदेसाई असतील, सुदीन ढवळीकर असतील आणि डॉक्टर प्रमोद सावंत असतील हे अजूनही या ठिकाणी दाखल झालेले नाही. त्यामुळे आज शपथविधीला थोडासा उशीर होणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पण एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट झाली की आज शपथविधी होणार हे एवढं निश्चित आहे, कारण मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेला आहे. आणि आज पर्रिकरांच्या नंतर खरं गोव्याचं मुख्यमंत्री कोण हे आज निश्चित होणार आहे. त्यामुळे आत्ता या ठिकाणी राजभवनाच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी देखील मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात झालेली आहे. अगदी विविध भागातनं जे आमदार आहेत निवडून आलेले त्यांचे पक्षांचे कार्यकर्ते ह्या राजभवनाच्या परिसरामध्ये जो राजभवनाचा गेट आहे त्याच्या बाहेर जमायला आता सुरुवात झालेली आहे. मात्र एक गोष्ट आता अशी झालेली आहे की सुदीन ढवळीकर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यांचं मन जे आहे ते कशा पद्धतीने वळवतात हे देखील आता बघणं गरजेचं आहे. गिरीश, प्रणव, दुसरीकडे काँग्रेसनं देखील सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपानं वेगवान घडामोडी घडत बैठक घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आणि प्रमोद सावंत यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब केले. तुम्ही या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. आम्ही पुन्हा तुमच्याकडनं येऊ. तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.